कोरोची ग्रामसभेत उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देताच आली नाहीत अशातच ग्रामसभा गुंडाळी गेली यावेळी राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात आली राष्ट्रगीत होतात सरपंच ग्रामसेवक सदस्य या ठिकाणाहून सर्वांनी काढता पाय घेतलाय ग्रामसभा ही कुमार विद्... विद्या मंदिराच्या पटांगणामध्ये घेण्यात आली होती ग्रामपंचायत सदस्य प्रश्नांचा बळीमार ऐकून ग्रामसभा संपण्यापूर्वीच गायब झाल्याची चर्चा चांगलीच रंगली ग्रामसभेमध्ये अनेक ठराव करण्यात आले यामध्ये प्रामुख्यानं शिवतीर्थ कोळसा कारखाना संबंधित ठराव मंजूर करण्यात आला शिवतीर्थ मुख्य चौकातच बसवण्यात यावा ही मागणी ग्रामस्थांनी धरून ठेवली तर यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली तर मुख्य चौकात शिवतीर्थ उभारण्यासाठी प्रयत्न करू असं सरपंचांनी गावासाठी लवकरात लवकर मंजूर करावी असं पाणी आणि कचऱ्याच्या झाले तेव्हा पाणी एक दिवस आड मिळत होतं आता ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यात आलं आहे तेव्हापासून पाणी नियमित सोडत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली तर जलस्वराज्य प्रकल्पाची शिल्लक रक्कम किती आहे यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला ग्रामसेवक यांना चांगलाच जलस्वराज्याचे ऑडिट मागील दहा वर्षातील सर खर्च गावसमोर ठेवा असा ग्रामस्थांनी जोर धरला कचऱ्याच्या प्रश्नासंबंधित सरपंचांना प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी केला कचरा उठाव होत उठा नसल्यानं गावात कचरा ठिकठिकाणी थीक पडू नये कचरा विल्हेवाट एक जागी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर तोडगा काढावा कोरोची गावची लोकसंख्या झपाट्यानं वाढते लवकरात लवकर यावर तोडगा काढावा असं ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये म्हटलं तर सरपंचांनी दोन जागा सुचवल्या आणि लोकांना त्रास होणार नाही याचा विचार करून तो प्रश्न सोडवण्यात येईल असं म्हटलं पण आताच हा निर्णय झाला पाहिजे असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यानं ग्राम पुन्हा गोंधळ उडाला आजच्या ग्रामसभेला सरपंच ग्रामसेवक सदस्य ग्रामस्थ उभे राहूनच आजची ग्रामसभा पार पडली तर ग्रामसभेला डी बी पिष्टे शीतल पाटील पुरंदर पाटील देवानंद कांबळे रवींद्र पडवळे रशिद ढालाऐत सॅम आठवले आयुब सरदीस आनंद सूर्यवंशी रवी कांबळे अमर कोरोचीकर अरुण शेट्टी शीतल माने यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते मराठी मराठीएस न्यूजसाठी कोरोचीहून निहाल ढलायत